अंबरनाथच्या गणेशनगर परिसरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखा गणेशनगर आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. गणेशनगरमधील गणपती मंदिरात हे शिबिर पार पडलं. या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, ECG आणि नेत्र तपासणी करण्यात आली. तसंच शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांना औषधं आणि चष्म्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. दरम्यान शिबिरात गंभीर आजाराचं निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य प्रकाश डावरे, समाजसेविका प्रमिला डावरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना गणेशनगर हे नेहमीच शिवसेना प्रमुखांनी दिलेला जो कानमंत्र आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. उद्या परवा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी आठवडाभर सगळे शिवसैनिक या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोरगरिबांना कशी मदत होईल त्यासाठी काय कार्यक्रम होतील त्यासाठी अहोरात्र झटत असतात, आणि त्यातलाच एक भाग म्हणून गणेशनगर शाखा त्या शाखेचे विभाग प्रमुख, उप शहर प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख, युवासेनेचे कार्यकर्ते या सगळ्यांनी त्यात डावरे, प्रकाश डावरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी पुढाकार घेऊन हे महाआरोग्य शिबिर लावलेलं आहे. त्याच्यामध्ये चष्मेसुद्धा मोफत आहेत. अनेक आरोग्याच्या तक्रारी असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आलेले आहेत, आणि त्यामध्ये मोठं काही ऑपरेशन असेल तर तेसुद्धा ते सत्यसाई हॉस्पिटलतर्फे तोरणा हॉस्पिटलतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळं अनेक गरजू गरीब माता भगिनींना आपल्या आरोग्याच्या तक्रारी असेल त्या इथे येतात आणि त्यांनी त्याचा लाभ घेतात हे आपण आता पाहिलेलं आहे. म्हणून या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना.